कुठेजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या कापसी खुर्दचे उपसरपंच आहेत, गावामध्ये कोणकोणत्या समस्या इथे पाहिल्या तुम्ही ज्या पूर्ण केलेल्या आहेत, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहणार आहे आता या ग्रामपंचायतमध्ये? कापसी खुर्दमध्ये पहिले जेव्हा मी निवडून आल्यावर या गावामध्ये लाईनची सोय होती आणि त्या ठिकाणामध्ये लाईन माझ्या हातावर झालेली आहे, काही शाळा हातावर झालेल्या आहेत आणि कुणी ग्रामपंचायतची खोली सुद्धा माझ्या हातावर झालेली आहे. या गावामध्ये कोणत्याही सुविधा नसताना त्या ठिकाणामध्ये सर्व मंदिर रोड जे काही झालेले असेल हे माझ्याच हातावर झालेले आहे. डिवाटर सुद्धा या ग्रामपंचायतचे, लाइटिंगचे खंबे सुद्धा या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व गोष्टीची सोय उपलब्ध झालेली आहे. परंतु एकाच गोष्टीची या गावामध्ये उणीव राहिलेली आहे का, ज्या ठिकाणामध्ये सेफ्टी टँक ज्या आहे संडासची त्या ठिकाणामध्ये यांना बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारला गेलेला नाही. या ठिकाणी लागवडीचा प्रश्न आहे, त्या ठिकाणामध्ये सेफ्टी टँकचा पाणी जर आपण संडासचा पाणी सोडतो म्हणला नाल्याला, नाल्याचा पाणी काही वाहतूक आहे नाही, त्यासाठी सेफ्टी टँक या घरोघरी आणि संडास घरोघरी हागणदारी मुक्त हा गाव झालेला आहे. रस्ते झालं आणि इलेक्ट्रिसिटीची काय व्यवस्था आहे? इलेक्ट्रिसिटीची पूर्णपणे त्याच्या ठिकाणामध्ये लोड शेडिंग नाही. सर्व गोष्टी सुविधा हर गावामध्ये आमच्या चारही वस्तीमध्ये सुविधा पूर्णपणे झालेली आहे. रस्ते सुद्धा झालेले आहे, फक्त थोडं बहुत राहिलेले आहेत. पालकमंत्री महोदयानं ज्या भागामध्ये खंबे नव्हते त्या खंबे गाडलेले आहेत आणि खडीकरण सुद्धा रोड आणि डांबरी रोड सुद्धा केलेले आहे. पाण्याची पूर्ण व्यवस्था, पाण्याची सोय रामाटराम या इथून बुट्टीबोरी भागातून, आमचा गाव कापसी खुर्द हा 70 किलोमीटरवर अंतरावर आहे आणि 70 किलो अंतरावर त्यांनी 2 टाक्या बनवल्या आणि पाण्याची मुबलक सोय या ठिकाणामध्ये करून दिली. पालकमंत्री महोदयचा यांचा मी अभिनंदन करावा त्या ठिकाणामध्ये. कुठेजी एक प्रश्न असा विचारतो की गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी काय अभियान राबवणार आहे? अभियान म्हणजे या कापसी खुर्द या गावामध्ये त्या ठिकाणामध्ये रोड आणि अंडरग्राऊंड नाले आहेत, ओपन नाले आहे नाही आणि रोडाची व्यवस्था पूर्णपणे झालेली आहे आणि त्यांच्यावर झाडू सुद्धा लागल्या जात आहे. लोकांना काही असं आव्हान करणार आहे का तुम्ही की एक दिवस येऊन स्वतःहून रस्ते साफ करा आणि तुम्ही त्याच्यात सहभागी होणार आहे? कापसी खुर्द या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याच्या वेळेस महिला आणि सरपंच ग्रामपंचायतचे सदस्यगण सर्व या गावामध्ये एकत्र होऊन आणि गावकरी लोक एकत्र होऊन त्या ठिकाणामध्ये गाव स्वच्छता अभियान चालवतात. कुठे साहेब, ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी काही प्लान्स आहेत का? नाही, या गावामध्ये रोजगार हा त्या ठिकाणामध्ये कंपन्या झालेल्या आहेत. कंपन्यामुळे सर्व बाया आणि महिला आणि पुरुष कंपन्यामध्ये जाते, त्या ठिकाणामध्ये काहीच त्यांची गैरसोय नाही आणि या गावामध्ये कास्तकार सुद्धा नाही आहे. मी अजून एक हा प्रश्न विचारतो कुठेजी, विदर्भ पाहिला तर आपल्या इथले विदर्भाचे लोक मॅक्सिमम शेतीवरच अवलंबून आहे 80% लोक, पण अजूनपर्यंत गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे नाही दिसत, फॅक्टऱ्या नाही दिसत, तर कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का या ठिकाणामध्ये? आता कापसी खुर्द या गावामध्ये तर उद्योगधंदे लागलेले आहेत आणि याच्यापासून रोजगारापासून कोणती महिला पुरुष हे काही वंचित नाही. आमच्या कास्तकारापासून थोडेसे 2 एकर भर होते जमीन होती तर त्याच्यापासून वंचित राहत होते, पण या कंपन्यामुळे लेबर वर्ग हा मांग कधीच राहणार नाही. ठीक आहे कुत्ते साहेब, खूप खूप धन्यवाद.